सुरुवात झाली होती मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीचा सामना प्रशासनाला करावा लागलाय तांत्रिक कर अडचणीमुळे स्मार्ट सिटी बसच्या व्यवस्थापनाला स्मार्ट कार्डचे वाटप करण्यास थांबवावं वा लागलंय कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेली शहरातील स्मार्ट बस सेवा मिशन बिगेन अगेन अंतर्गत पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे नव्याने बस सेवा सुरू करताना प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सिटी बस व्यवस्थापनाने काही नवीन योजना आणल्या आहेत स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना या योजनांचा लाभ मिळणार आहे पाच दिवसांचे भाडे भरून सात दिवसांचा प्रवास वीस तासांचे भाड्यात तीस दिवसांचा प्रवास साठ दिवसांचे भाडे भरून नव्वद दिवसांचा प्रवास अशा योजना प्रवाशांसाठी आणल्या आहेत स्मार्ट कार्ड घेतल्यानंतर या योजनांचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे स्मार्ट कार्डची किंमत पन्नास रुपये ठेवण्यात आली आहे मंगळवारपासून औरंगपुरा रेल्वे स्टेशन आणि सिडको बस स्टँड या ठिकाणाहून स्मार्ट कार्डचे प्रवाशांना वाटप केले जाणार होते मात्र तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे प्रशासनाला काम थांबवावे लागले या वृत्ताला स्मार्ट सिटी बसचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी दुजोरा दिलाय तांत्रिक अडचण दूर करण्याबद्दल संबंधित एजन्सीशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत तांत्रिक अडचणीचा शोध घेतला जात होता